नास्तिकाचं चरित्र आहे की क्रोध नावाचा विकार वाढतो. आणि गीता माऊलीने या तिघन नरकाचं द्वार म्हटलं. त्रिविधम नरकस्येद द्वारम नाशन आत्मनः काम क्रोध तथा लोभा. हो म्हणून नाही त्या बाया लागल्या माझ्या डोळ्या वाटून बघायला. बघा बाय आपलं ऐकायचं नाही म्हणून. महाराज मी खूप चांगल्या माणसाच्या सहवासात श्रवण केलंय, समन्वय महात्म्याच्या सहवासात श्रवण केलं. माझा योग इतका चांगला, मी पहिल्या वर्षी चातुर्मासाला गेलो, पहिल्या चातुर्मासला पंढरपूरला, आणि चंद्रशेखर महाराज देगलूरकरांचे चिरंजीव पदावर 15 दिवस प्रवचन ऐकली. नामदेव मंदिरात झाली होती. आणि जी ओवी सध्या लय वादाचा विषय, त्याचं उत्तर सांगतो. नको नको स्त्रियांचा परमार्थ आहे ना चिरंजीव पदात. हा त्याच्यावर नाथ काय बोलले होते शेखर महाराज ऐका. शेखर महाराज म्हटले होते या ओवीचे 2 अर्थ करायचे. साधक जर पुरुष असेल तर त्यानं म्हणायचं नको नको स्त्रियाचा परमार्थ, आणि परमार्थ करणारी साधिका जर स्त्री असेल तर तिनं म्हणायचं नको नको पुरुषाचा परमार्थ. तिनं म्हणायचं नको नको पुरुषाचा परमार्थ. आता स्त्री धन नास्तिक चरितम न श्रवणीयम. स्त्रीचं चरित्र ऐकायचं नाही, धनाचं चरित्र ऐकायचं नाही, वैर्याचं चरित्र नास्तिकाचं चरित्र गायचं ऐकायचं नाही. हे पुरुषांनी अर्थ करायचे. आणि स्त्रीनं अर्थ कसा करायचा? पुरुष चरितम न श्रवणीय. तिनं पुरुषाची चर्चा ऐकायची नाही. हो म्हणून आपल्याकडे भगवान कृष्णानं किती बारकावा पाहिला. पहा रास क्रीडेमध्ये एकही गडी येऊ दिला नाही, आणि काल्यामध्ये एकही बाई येऊ दिली नाही. विठ्ठला विठ्ठला प्युअरिटी, त्याचे कारण मीमांसा फार विस्ताराची असो. म्हणून चांगलं ऐकलं की अंतकणात चांगले विचार निर्माण होतात. चला आता मला अभंगाकडे लवकर वळायचं. आता शेवटचा मुद्दा आहे, सत्पुरुषाच्या सहवासात चांगले विचार निर्माण होतात. हो बघा बैसता संताचे संगते. मला दोन्ही प्रमाणे सांगायचे. संसार मनातून निघून जाणं अनिष्टाची निवृत्ती, आणि परमात्मा हृदयात येणं ही इष्टाची प्राप्ती. दोन्ही संतांच्या संगतीत घडतात. प्रमाण क्रमानं देतो. बैसता संतांच्या संगती कोण आले कमळापती आपले कोणीच नव्हती. निश्चय चित्ती दृढ झाला, मनातला संसार निघून गेला. संतास वे वसता बरं शब्द आहे का. योगज्ञानी पैसता का गुरुचरण उपासिता वैराग्येसी. येण्याची सत्कर्मे ते अशेषही अज्ञान विरमे. जयाचा अहम विश्रामे आत्मस्वरूपी. पण संतास वसता ज्ञान उभारायची भाषा घ्या, आणि बैसता संतांच्या संगती तुको भरायची भाषा घ्या. आपले कोणीच नवती अनिष्टाची निवृत्ती घ्या. जयाचा अहम विश्रामे आत्मस्वरूपी इष्टाची प्राप्ती घ्या. विठ्ठला विठ्ठला. सत्पुरुषाच्या सहवासात मी मगाचा विषय अर्धा ठेवला होता. मुद्दाम या मुद्द्या करता की एका विचाराची माणसं जवळ आली की त्या विचाराचा अटॅक त्याच्यावर होतो, ते विचार करायला भाग पाडतं.
गीतेमध्ये 12 अध्यायात भक्तांचं एक लक्षण आहे, यस्मानो द्विजते लोको लोकानो द्विजते चया, हा लोकाला कंटाळत नाही आणि लोक याला कंटाळत नाही. यस्मानो उद्विजते लोक, लोक याला कंटाळत नाही, लोकानो द्विजते चया, लोकाला हा कंटाळत नाही. याच्यावर काशिकानंदानं गोड चिंतन मांडले, तेवढं मांडतो, लक्ष द्या बरं. आणि मी हे बोलायला लागलो सत्य नऊ कीर्तन असल्यामुळे नाहीतर 9 ते 11 आमची नियमित ताकद तुम्हाला जागा ठेवण्यातच जाते का ती वेळच आहे 9 ते 11. म्हणून अण्णा खूप चांगली संकल्पना मांडली, सत्य नऊ परिसराने आदर्श घ्या. विचार सांगत होतो, हा यस्मानो द्विजते लोको लोकानो द्विजते चया, तिथे प्रश्न निर्माण केला, हा लोकाला का कंटाळत नाही, उलट बोलू आधी, लोक याला का कंटाळत नाही, म्हणजे हा लोकाला कंटाळत नाही म्हणून त्या शब्दाचा काय, हा लोकाला का कंटाळत, लोक याला का कंटाळत नाही, हा लोकाला कंटाळत नाही म्हणून, लोक याला का कंटाळत नाही, हा लोकाला कंटाळत नाही म्हणून झालं. त्याच्या दृष्टांत दिल्याशिवाय कळणार आहे, जरा किचकट झालं, यथार्थ आहे पण वाक्य थोडं किचकट आहे. सोपं बोलतो, एका विचाराची माणसं एका जागी आली की परस्परात तसा विचार होतो. एक राजा होता आणि तो रोज संध्याकाळच्या वेळेला असा शतपावलीला जात होता. त्याच रस्त्यामध्ये एक लाकडाच्या वखारीचं दुकान होतं, लाकडाचे वखार होते. तो वखारीवाला त्या राजाकडे पाहायचा आणि हा राजाकडे पाहायचा, तेव्हा राजा याच्याकडे पाहायचा, कोणाकडे, वखारीवाल्याकडे पाहायचं. आणि पाहिलं की राजाला वाटायचं वखारीवाल्याला फासावर द्यावं, तत्प्रस्थान वाटायचं, रोज असं वाटायला लागलं. शेवटी राजा आहे, लहरी असतो राजा, राजा प्रधानजी हो म्हणा ना, हा तुम्हा प्रधान, कारण काय आम्हाला दुसरा ऑप्शन नाही. प्रधानजी हा जा वखारीवाल्याला धरून आणा. आणला वखारीवाला धरून, दरबारात उभा केला. अरे राजा म्हणतो द्या याला फासावर. वखारीवाला म्हणतो मी केलं काय, मला फासावर द्यायला मी केलं काय, अहो मी त्या देशात आहे ज्या देशामध्ये अल्पवयीन मुलीवरही अत्याचार केला तरी फाशी होत नाही, त्या देशातला मी. मी असा गुन्हा केलायच काय, मला फासावर काय. राजा म्हटला मला माहित नाही, तुला पाहिलं की मला वाटतं फासावर द्यावं, पण कारण काय ते तू कारण सांग, नाहीतर फासाव जा. पण माफ करताना मला कोण म्हटला, लाकडाच्या वखारीवाला, पण कारण काय तू सांग. काय राजे साहेब, माझी लाकडाची वखार आणि माझ्या लाकडाच्या वखारी सगळी लाकडं आहेत, सागाची आहेत, लिंबाची, आंब्याची, लोकाचं घर तशी चंदनाची पण आहेत. लोकाच्या घराचं काम असतं तेव्हा लोक सागाचं नेतात, कोणी बाबळीचं नेतं, माझ्या वखारीतल्या सगळ्या लाकडांना गिरायक आहे, फक्त चंदनाच्या लाकडाला गिरायकच नाही. तुम्ही रोज जेव्हा फिरायला जाता तेव्हा माझ्या मनात येतं राजा म्हातारा झालाय, हा जर आज उद्या मेला तर चंदनाच्या लाकडाला गिरायक लागत, लक्षात येते का नाही काय मिळत तुमच्या. मग माझ्या राजाच्या लक्षात आलं, राजाविषयी याचा विचार असा आहे की राजा मेला पाहिजे म्हणून राजाचा विचार आहे, ह्याला फासावर दिलं पाहिजे असं आहे. परस्पर विचाराची पद्धत असते, एका विचाराचा माणसा जो दुसऱ्या विचाराचा गेला की त्या विचाराचा परिणाम याच्यावर होतोच होतोच. पुढे मग त्यांनी चंदनाचं लाकूड घेतलं की नाही काय नाही, कोरोनाची शपथ आपल्याला माहित नाही, आपण इकडे आलो नाही. आता ऐका, सत्पुरुषाच्या सहवासामध्ये चांगले विचार निर्माण होतात. दादांना दत्तात्रेयाच्या 24 गुरुची यादी पहा, त्या यादीमध्ये पिंगला नावाची वेश्या आहे. पिंगला नाम वेश्या असती महाराज, भागवतात 2 श्लोकात आहे, पण नाथाने काय रंगवली पिंगला. एका ते मार ये खडा, एका ते मने घ्या हो विडा, अशी ती हावभाव करायची, परपुरुषाची वाट पाहायची. दत्तात्रेयाने गुरु तिला काय केलं ती कथा आहे, 2 मिनिटात सांगतो. आणि एक दिवस असा आला परपुरुष कोणीच येत नाही, अंतकरणात उद्वेग निर्माण झाला आणि ती म्हणायला लागली, अरे 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 मी काय करते, संतम असलेला समीपम
माझ्या जवळचा रमणम रमण्यास योग्य असणारा रतिप्रदम आनंद देणारा संतम समीपे रमणम रतिप्रदम नित्यम सत्स्वरूप असणारा इमं विहाय हा आत्मपुरुष मी त्यागला. अकामदम जो स्वतःचा काम पुण्य करण्याकरता माझ्याकडे येतो. नाथ महाराज म्हणतात जे आपला काम जे सकाम माझ्याकडे ते म्हणजे आठवत नाही आता शब्द स्पष्ट होईना कौर महाराज पण अर्थ असा आहे जे स्वतःचा काम पूर्ण करायला माझ्याकडे येतात ते मला निष्काम करतील कसे. अकामदम दुःख भयादि शोकम अशा गलिच्छ पुरुषाची मी वाट बघत बसले अशी विरक्ती तिला निर्माण झाली. दत्तप्रभूने ते पाहिलं आणि तिला गुरु केलं. इथपर्यंत विषय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला तुम्ही का सांगितलं आता मी ज्याच्या करता सांगितले ते आत्ता सांगतो. पिंगलेचा वेश्या व्यवसाय एका दिवसाचा होता का? ते आधी करत होती. मग आधी 8-10 दिवसापूर्वी हा विचार तिला का निर्माण नाही झाला? तिला त्या दिवशी निर्माण का झाला? त्या दिवशी का निर्माण झाला? मारा टीकाकारांनी गोड भाव काढला. तिला त्या दिवशी निर्माण होण्याचं कारण आहे कारण त्या दिवशी त्या नगरीमध्ये दत्तप्रभू सारखा महात्मा आलेला होता. दत्तप्रभू सारखा महात्मा त्या गावात आला म्हणून त्या महात्म्याच्या विचाराच्या अटॅकनं तिच्या अंतकरणात सद्बुद्धी निर्माण झाली. मला एवढं सांगायचं जगात दुर्लभ आहे सद्बुद्धी. जी या परमात्माची अवधी ही कधी होते? सत्क्षेत्रात गेल्यावर, सत्श्रवण केल्यावर, सत्पुरुषाच्या सहवासामध्ये. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही सुद्धा हे केलं करी संतांचा सायास. आम्ही संतांचा सायास केला, सद्ग्रंथाचं श्रवण केलं, सत्क्षेत्राचा वास केला आणि आमच्याही मनामध्ये एक विचार निर्माण झाला. कोणता विचार निर्माण झाला? अभंगाचं पहिलं बोलावा विठ्ठल बोलावा. सद्बुद्धी निर्माण झाली जिला परमात्माच अवधी आहे. पण आता आमच्या मनाने ठरवलं येणे सोसे म्हणून झाले हवं बरी. आता ह्या सोसानं म्हणून आमचं हावरं झालं हे सांगावं लागतं त्याशिवाय पहिल्या चरणाची मजा येत नाही. आता आमचं मन काय झालं? हावरं झालं. हावरं कशाला म्हणतात? किती भेटलं तर कमीच वाटत ह्याला काय म्हणतात? हावर. मी एका रस्त्याने चाललो होतो, एक पोरगा रडत होता. बाळा का रडतो रे? बघा ना महाराज, माझे 10 रुपये हरवले, सकाळी पप्पाने दिले होते. मी लेकरू रडायला लागले किती रुपयासाठी? 10 रुपयासाठी.
आपण देऊ म्हणून मी खिशात 10 रुपये काढले त्या पोराला दिले. कोणाला? त्या पोराला. गप्प बसाव का नाही ते अजून जोरात रडायला. आता का रडतो रु? नाही म्हणे पहिली असते ते 20 झाली असते. गेला म्हणतात हावर. नेघे 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 माझी वाचा काय होतं? ज्ञानोपरायणी रजोरागात्मक विधीवर लय गोड सांगितले. मन हावर झाल्यावर काय जमच निघत नाही त्याला. काय म्हणतात तुकोबर आहे ज्ञानोबर आहे. तैसी तृष्णा वाढलेली आहे. अपेक्षा वाढल्या. मेरूही हात आली आहे. त्रैलोक्याला आधारभूत असणारा प्युअर सोन्याचा मेरू जरी त्याला मिळाला ज्ञानोबर म्हणे एखाद्या दारू नाही ओळखू अजून तोळाभर भेटावं वाटतच. झोपड्यातले संभाजीनगर मध्ये बंगल्यात गेले. एका मजल्याची 4 मजले झाली तरी 5व्या मजल्याची चाल गज काढूनच ठेवली. म्हणजे गज कशा करता? हवा. ते गज नसतात ती हवा असते. एक भिकारी होता पैठणसारख्या स्टँडवर बसलेला होता. एक सावकार त्या रस्त्याने चालला होता. मी हावरा सांगतो. एक सावकार चालला होता रस्त्याने. सावकार म्हटलं अरे भिकारी आहे ह्याला काहीतरी दिलं पाहिजे पण ह्याचं जीवन सुधारलं पाहिजे असं काहीतरी देऊ. त्याच्या 1 तोळ्याचं नाणं होतं मारा सोन्याचं. किती तोळ्याचं? 1 तोळ्या. त्याने 1 तोळ्याचं नाणं दिलं. कोणाला? भिकाऱ्याला. 1 तोळा. थँक्यू मालक. असे सावकार आम्हाला केव्हा भेटायचे काय माहिती. एक तर अण्णा हे तिसरं लॉकडाऊन नाही पडलं पाहिजे नाही तर असे सावकार भेटले पाहिजे काहीतरी बघा. एक एक तोळ्याचं नाणं विकावं काय भांडवल उभं करावं काहीतरी उद्योग करावा ना. शेवटी भिकारी त्याच्या अपेक्षा किती. त्यानं ते 1 तोळ्याचं नाणं पडक्या वाड्यात नेऊन पुरून ठेवलं. तिकडं नका बघू तिथलं सांगतो. पडक्या वाड्यात 1 तोळ्याचं नाणं नेऊन पुरून ठेवलं. थोडे दिवस झाले भिकाऱ्याचं लग्न झालं. तुम्ही म्हणाल भिकाऱ्याचं लग्न कसं काय झालं? तुम्हाला प्रश्न पडलाय ना? मला बी पडलाय. पण झालं बा. पण एका निष्कर्षावर मी आलोय. भिकाऱ्याला बायका भेटायला तर भिकाऱ्याचं लग्न झालं. लग्न झाल्यावर तो बायकोला काय म्हणतो? कोण? भिकारी. आता भिकाऱ्याला कलेक्टरने थोडीच भेटणार आहे. त्यालाही भिकारी नाही. अगं ऐकलं का? तुम्हाला भिकारी समजित असेल. कोण म्हणतंय? तिने काय हो मग? 1 तोळा 1 तोळा. त्या पडक्या वाड्यात ठाव त्या बघून तिनं बी आणू दिलं नाही. आणि भिकारी असल्यामुळे लेकरं लवकरच झाले. क्वालिटी नाही आणि क्वांटिटी नाही. तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो. वस्तुस्थिती सांगतो. मी नाशिकहून आता येत होतो ना, येत होतो मी घोटीहून आलो इगतपुरीवरून आणि जरा काम होतं म्हणून इंदिरानगरच्या बोगद्यापाशी खाली उतरलो भुजबळ फॉर्मपासून. आणि तिथून द्वारकेपर्यंत येताना त्या मुंबई नाक्याच्या दरम्यान ते उड्डाण पूल आहे ना त्याच्या खाली काही भिकारी राहतात. उड्डाण पूल आहे
आणि त्या उड्डाण पुलाच्या खाली इकडून एक रोड आहे, सर्व्हिस रोड आहे, इकडून सर्व्हिस रोड आहे, वरून पण एक रोड आहे, आणि त्याच्या खाली ते भिकारी राहतात आणि त्याचे लेकरं खुशाल खेळतात. त्यांना डेल्टाचं टेन्शन नाही, डेल्टा प्लसचं टेन्शन नाही, ओमिक्रॉनचं टेन्शन नाही, मस्त आनंदात. त्यांना मलेरियाचे डास टावत नाही, त्यांना डेंग्यूचा प्रॉब्लेम होत नाही, त्यांना चिकनगुनिया होत नाही. म्हणून म्हणलो क्वालिटीचे. आता क्वांटिटी बी असतेच. एका घरी गेलो म्हणलं, बाई तुम्ही अंगणवाडी चालवता का? नाही नाही महाराज, सगळे आपलेच आहेत. म्हणजे तिला म्हणलं, मग एवढ्या लेकराची नावं ध्यानात कशी काय ठेवता तुम्ही? म्हणे नावच ले भारी ठेवली. हा जानेवारी आहे, हा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मारा डिसेंबर सहज तिनं सांगितले. बाबा आता काय सांगू तुम्हाला. आणि चैत्राचं ऊन, रणरणत ऊन, लेकराला खायला काय नाही. ते बायको म्हणले, आवय त्या एक तोळ्याकडे का बघायचं का जाणं आणा ना ते पाया चप्पल नाही काही नाही. तसाच ते एक तोळा आणायला निघाला पडक्या वाड्याकडे. त्या नगरीच्या राजाने पाहिलं, अरे एवढं कडाक्याचं ऊन, ह्याच्या पायात चप्पल नाही, बाहेर निघावं वाटत नाही, आणि निघाला कुठं असे प्रधानजी. तुम्ही लवकर हो म्हणा, नाही तर नितीन गडकरी ऑप्शन आहे आमच्याकडं. पण ह्या चाललं कुठे असे प्रधानजीनं जाऊन बोलून आण, का रे एवढं ऊन आहे, पायात चप्पल नाही, काय एवढं ऊनात निघाला कुठे तू? तुम्हाला महाराज राजे, तुम्हाला सांगायला काही हरकत नाही, काही दिवसापूर्वी मला एका सावकाराने एक तोळ्याचं नाणं दिलं होतं. मग त्या पडक्या वाड्यात मी पुरून ठेवलं, खायची मारामार आहे. नाणं आहे निघालं, एक तोळ्या करता एवढ्या ऊनात, थांब तुला 1000 नाणे देतो. किती दिले? 1000 सोन्याचे नाणे दिले. एका तोळ्या करता निघाला होता, आणि किती मिळाले महाराज? 1000 तोळे मिळाले. गोठोडं बांधलं निघाला. तेवढ्यात राजा म्हणे, इकडे 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 इकडे, 1000 तोळे ने लागला तू, पण याचं करशील काय? तुम्हाला काय नाही, सरळ जाईन, एक नाणं मोडीन, मग त्याची चप्पल घेईन, आणि मग चप्पल पायात घालीन, आणि मग पडक्या वाड्यात. अरे तुला ते काढणं डोक्यातलं, 1000 तोळे कमी वाटतं तुला, अजून 9000 देतो. आता किती झाले? 10000 तोळे. आता काय करशील? तेव्हा आता काय करीन? सर बिडकिनला जाईन, एक नाणं मोडीन, एक ऑटो रिक्षा भाड्यानं करीन. अरे ते एक तोळा काढतो, तुला माझं राज्य, तुला कमी वाटतं का? थांब, तुला माझं राज्य देतो, अर्ध अर्ध तुला ना अर्ध मला. नकाशा टाकला, सांग तुला राज्याची ही बाजू पाहिजे का ही बाजू पाहिजे? थांब तू प्रधानजी, हे पडका वडा कोण्या बाजूला येईन? याला म्हणतात तैसे तृष्णा वाढन लिया, मेरू हात आलिया, मने एखादिया दारू नाही ओळखो. याला म्हणतात हावर, आणि असं आमचं मन झालं. सामान्य मनाचा नियम आहे,
ज्ञानोबाराने सांगून ठेवलाय. पूर्ण ओवी मला कामाची नाही, आता अर्धीच घेतो, आता तेवढीच पाहिजे मला. मन कधी एखाद्याचा शोध धरत जेव्हा त्याचं फळ दिसतं तेव्हा. आणि फळाची हवा हृदय कामा केला रे गावा. फळ दिसलं, फळ दिसलं की मनात इच्छा निर्माण होते, हाव निर्माण होते मनाला. बघा लोक मला लय म्हणतात वजन कमी करा, वजन कमी करा. मी प्रयत्नही केले, 3 महिने भिजलेलं खाल्लं. किती महिने? 3 महिने 4 किलोमीटर चालायचो, 36 सूर्यनमस्कार काढायचो, दुपारी 12 पर्यंत पाण्याचा थेंब घ्यायचा ना, दुपारी थोडं भिजलेलं खायचं, संध्याकाळी फक्त एक ज्वारीची भाकरी खायची. किती? ये भाकरी. आणि असं किती महिने केलं मी मागच्या लॉकडाऊनमध्ये? 3 महिने. माझं वजन किती कमी झालं माहिती आहे? 350 ग्राम. काय करावं आता सांगा. चंद्र किल कलेने वाढतो, आम्ही किलोनं वाढतो. आणि मग भावना होते का पुन्हा करण्याची? असं फळ दिसलं की माणसाला काय येतो? हुरूप येतो, हाव येते. हा मनाचा सामान्य काय आहे, स्वभाव आहे. आता ह्या श्वासाने आमचं मन हाव बरे झालं. कोण्या श्वासाने? म्हणे बोलावा विठ्ठल. एवढं म्हणून चिंतन पूर्ण होणार नाही. विठ्ठल बोलल्यानं काय मिळतं हे विचारावं लागेल. पाहावा विठ्ठल एवढं म्हणून जमणार नाही. विठ्ठल पाहिल्याने काय मिळतं हे आपल्याला पाहावं लागेल. करावा विठ्ठल जीवभाव एवढं बोलून जमणार नाही. विठ्ठल जीवभाव केल्यावर काय मिळतं ते फळ पाहून मन हाव बरी होतं. विठ्ठला फार विस्ताराचा आहे, पण एक एक प्रमाणामध्ये आधी सांगून टाकतो. विठ्ठल बोलल्यानं काय होत, काय होत? मुखी नाम हाती मोक्ष बोलला की लगेच मिळतो. खूप विस्तार करता येईल एवढं बजल. पाहावा विठ्ठल तू का म्हणे जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठलचे एक देखील या मानवी जीवनाची सार्थकता होते. पाहावा विठ्ठल. आणि तू का म्हणे एका मरणाची सरे अविनाश करी आपुलिया ऐसे. तो सुखी बनवतो कधी? आपुला तो एक देव केल्यावर. करावा विठ्ठल जीव. हे फळ पाहिले आमचं मन आता हावर झालं, हावर झालं. आता एक ठरवलं विठ्ठल बोलायचं. फळाकडे पाहून तर आहेच आहे, कार्यता तर आवड निर्माण झालीच, हावर झालं, पण स्वरूपाता सुद्धा आवड निर्माण झाली. हे नाव फळानंच चांगलंय असं नाही, अनुष्ठानालाही गोड आहे. मला वाटतं परवा चिंतन ऐकले, नाम गोड, नाम गोड पुरे कोड सकळ हे आहे ना. रसना येरा रसा विठे. नाव अत्यंत गोड आहे. विठ्ठल हा चित्ती गोड लागे गाता गीती. हे नाव तुकोबारायला गोड लागलं. ज्ञानोबारायला गोड तुझे नाम विठोबा आवडते से
ना